नाही, शनी शिंगणापूरमध्ये आम्ही आता जे राहतो आहे, जे अनुभवतो आहे, ते आम्ही सगळे एकमेकांसंग भावासारखं नातं, एकदम कोणाच्या इस्टेटीवरून वाद नाही किंवा इथं खून दरोडा होत नाही, कुठेही घरांना दरवाजा नाही, कडी नाही, कोंडा नाही, कुलूप नाही, एकमेकांसंग लोकांचे व्यवहार फार म्हणजे एकमेकांसंग मन जुळून सगळे राहतात. Shani Shingnapur is a village within Maharashtra, an Indian state with one of the highest crime rates in the country. But the community of about 3,000 people in this village worship a Hindu god, Lord Shani, and they believe Shani will protect them from all harm. मी आता वेगवेगळ्या शहरांमध्ये पण नोकरी केलेली आहे, ग्रामीण भागामध्ये पण नोकरी केलेली आहे, त्यामुळे तर माझ्या पाहण्यात जगात किंवा भारतात महाराष्ट्रात कुठेच तसं वैशिष्ट्य नाही आहे जे वैशिष्ट्य मला इथे दिसून आलेलं आहे. गेली 400 ते 500 वर्षापासून चोरी झालेली नाही आहे आणि गावकऱ्यांचा पण पूर्ण गाढा विश्वास आहे की या गावात चोरी होणार नाही आणि करत नाही, आणि तो गाढा विश्वास आजपर्यंत जपलेला आहे लोकांनी, त्यामुळे इथे गावात चोरी होत नाही. सिस्टम बंद पडणे किंवा सिस्टम चालू ठेवणे हे शेवटी लोकांवर डिपेंड करतं ना. आम्ही कधी कधी एक महिनाभर जरी बाहेर गावाला गेलो तर खाली फक्त आमच्या दुकानला हा लाकडी फळा लावलेला राहतो, त्या लाकडी फळ्याच्या भरोश्यावर आणि शनी महाराजांच्या श्रद्धेवर आम्ही 10-15 दिवस जरी बाहेर राहिलो तरी आमच्या मनात ही शंकाच येत नाही की आमच्या इथं चोरी होईल म्हणून. तुमच्या मनामध्ये जर खरोखर शनी महाराजाविषयी श्रद्धा असेल तर तुम्ही कुठंही घर बांधून त्याला दरवाजा नाही लावला तरी शनी महाराज तुमचं खरोखर रक्षण करेल. पण आज आमची उगमस्थिती सगळी शनी महाराज आहे, आज आमची श्रद्धा ती, आज ती जपल्यामुळं पूर्वजांनी जपली, आज नवीन पिढी जपत आहे, नाही दोन पुढं पण ती कायम कालखंड कुठपर्यंत चालत राहील ती मी सांगू शकत नाही.